नमस्कार मंडळी, सुगरण सासू मॉडर्न्स फूड चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आणि आजची आपली रेसिपी आहे दिवाळी स्पेशल, खूप खास आणि वेगळी। यूट्यूबवर कदाचित तुम्ही पाहिलीही नसेल अशी सारणाची करंजी। सो रेसिपीसाठी सुरुवात करूया आपण। तर आज आपण पाहणार आहोत रव्यापासून करंजी कशी तयार करायची। त्यासाठी मी इथे घेतलाय अर्धा किलो रवा, चवीनुसार मीठ आणि एक कप मोहन घालण्यासाठी तूप गरम करून घेतलंय। पण ते कोमट होईपर्यंत थांबायचं आहे, गरम गरम तूप यात ओतायचं नाही। थंड थोडं थंड झाल्यानंतर ते या रव्यामध्ये मिक्स करून एकजीव करून घ्यायचं। आणि त्यानंतर आपल्याला बाइंडिंगसाठी लागणार आहे दूध। तर कोणतेही दूध तुम्ही वापरू शकता नॉर्मल टेम्परेचरवरचं। ते गरम करून थंड केलेलं रूम टेम्परेचरवरचं दूध मी इथे वापरते। तर अर्धा किलो रव्यासाठी एक कप तूप घ्यायचंय पातळ करून आणि चवीनुसार मीठ घालायचंय साधारण अर्धा ते पाऊण चमचा आणि म्हणजे छोटा टीस्पून। आणि मग त्या दुधाच्या साह्याने आपण हे आपलं मिश्रण जे आहे, पीठ जे आहे रव्याचं, ते कणिक कणकेसारखं मळून घेणार आहोत। जसं गरज लागेल त्या गरजेनुसार तुम्ही ते कणिक रव्याची मळून घेऊ शकता। शक्यतो इथे बारीक रवा वापरायचा आहे, म्हणजे तो छान भिजतो आणि त्याच्या करंजाही छान खुसखुशीत होतात। तर अशा प्रकारे जसं गरज लागेल त्या गरजेनुसार आपण दूध वापरून रव्याची जी कणिक आहे ती मळून घेणार आहोत। थोडीशी मऊसरच ठेवायची आहे, कारण थोड्या वेळानंतर रवा छान फुलतो आणि सगळं जे दूध आहे ते ऍब्झॉर्ब करतो। झाकण लावून त्या 2 ते 3 तास ठेवून द्यायचंय रेस्ट करायला। आणि आता आपण करतोय सारण तयार। तर इथे सारण तयार करण्यासाठी आपण घेतलंय तूप आणि त्या तुपामध्ये मथून झाल्यानंतर थोडस आपण टाकणार आहोत अनारशाचं जे पीठ आपण केलं होतं मागच्या रेसिपीमध्ये। तुम्ही जर बघितलं नसेल तर जे तांदूळ आपण 3 दिवस भिजवून मग दळून घेतले होते ते हे पीठ आहे। ते जर पीठ तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे आपलं जे अरारोट असतं ते सुद्धा वापरू शकता, ज्याला आपण तवकीर असं सुद्धा म्हणतो उपवासाला जे खातात ते। पण शक्यतो तुम्ही ते तांदूळ जे आहेत ते कमीत कमी 1 दिवस भिजत घालून आणि मग दुसऱ्या दिवशी जसं आपण पीठ दळतो त्या प्रमाणात ते पीठ दळून घ्यायचंय कोरडंच, जसं अनारसाला आपण दळलं होतं तसं। तुम्ही जर ती रेसिपी बघितली नसेल अनारसाचं पीठ कसं तयार करायचं, तर मी इथे लिंक देईन, ते बटनवर क्लिक करून तुम्ही ते पीठ सुद्धा अनारसाचं बघू शकता। पण ते 3 दिवस मी तांदूळ भिजवले होते, तेवढा वेळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 दिवसातही तांदूळ भिजवून आणि मग दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी निथरून ते दळून घेऊ शकता आणि त्याचं हे सारण वापरण्यासाठी उपयोग करू शकता। आणि हीच या सारणाच्या करंजीची मस्ट रेसिपी आहे, त्याशिवाय तुमची ही सारणाची करंजी कम्प्लीट होऊ शकत नाही, खुसखुशीत होऊ शकत नाही। त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला अगदी जशीच्या तशी फॉलो करावीच लागेल। आणि अगदी छानपणे तुम्ही बघू शकता कितीतरी वेळ आई हे सारण अगदी छान मथून घेत आहेत हाताच्या सहाय्याने, दाब देऊन देऊन तुपामध्ये ते चांगलं एकजीव करत आहेत आणि हातानेच ते प्रेस करत करत मथून घेत आहेत। हे बघा, आणि आता आपलं सारण सगळं व्यवस्थित मथून झालेलं आहे। ते एका कपामध्ये किंवा वाटीमध्ये तुम्ही काढून घेऊन स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजमध्ये, अगदी व्यवस्थित राहते ते 8 दिवस। आणि आता आपण पुढे करणार आहोत जे आतमध्ये घालण्यासाठी सारण लागतं, ज्याला आपण चोई सुद्धा म्हणतो, जे मोदक तयार करताना आपण जे घालतो तीच त्याच प्रमाणातली। पण ही करंजी जास्त दिवस टिकावी, म्हणजे जवळजवळ 20-25 दिवस ही करंजी टिकली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर हे जे चोय आहे, ही जे आतलं सारण आहे जे भरतो आपण करंजीमध्ये, ते त्याच्यासाठी मी इथे घेतलेत नारळ, किसून घ्यायचेत नारळ, खवळून घ्यायचेत। तर इथे मी 2 नारळाचं किस करून घेतलंय खवळून आणि त्यामध्ये आपण टाकली आहे साखर। 1 नारळाला 1 वाटी साखर हे प्रमाण ठेवायचं, म्हणजे आपण 2 नारळ घेतले त्यासाठी 2 वाट्या साखर मी इथे घातलेली आहे। आणि ते छान बारीक गॅस करून लो फ्लेमवर ते परतत राहायचं आहे सतत, कारण हे लागता कामा नये खाली। आणि याचा आपल्याला एकदम सुक्की एकदम कोरडी अशी
भरड तयार करून घ्यायची आहे, जेणेकरून ही करंजी आपली खूप दिवस टिकेल। ते आतमधलं जे सारण आहे, चोळ जी आहे, ती खराब होणार नाही। ही प्रोसेस जर तुम्ही फॉलो केली तर आता आपण जी साखर यात घातली होती ती छान खोबऱ्याला मिक्स झाली, एकजीव झाली आणि आता ती कॅरमलाइज व्हायला सुरुवात झाली आहे। आणि तसंच आपल्याला करायचं आहे, जे ओलसरपणा जो आहे तो त्याचा पूर्ण काढून टाकायचा आहे आणि अगदी कोरडं मिश्रण तयार होईपर्यंत आपल्याला हे सवतळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। सतत ढवळत राहा, नाहीतर मग खाली ते लागेल आणि करपून जाईल। तर त्यासाठी लो फ्लेमवर आपली जी कालथी आहे किंवा चमचा आहे तो सतत आपण ढवळत राहणार आहोत, सवतळत राहणार आहोत हे। आणि तुम्ही बघू शकताय की इतक्या पेशंटली हे सगळं करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला आपली वस्तू छान टिकवायची आहे। ऍक्च्युली ही प्रोसेस जी आहे ती स्पीड फॉरवर्ड करून तुम्हाला दाखवलेली आहे, पण तुम्ही अगदी पेशंटली हे सगळं करा। जवळजवळ 15 मिनिटं या प्रोसेसला लागतात आणि तसं करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला करंजी जी आहे ती खऊट होऊ द्यायची नाहीये, म्हणजे खराब होऊ द्यायची नाहीये। तर या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप पेशंटली घ्यावं लागणार आहे आणि या प्रोसेसला थोडा वेळ तुम्हाला द्यावाच लागणार आहे। तर आता तुम्ही बघू शकताय छान आता परत हे मोकळं व्हायला लागलेलं आहे, म्हणजे हे आता परफेक्टली तयार झालेलं आहे। हे बघा, हे असं तयार झालं पाहिजे सुटसुटीत, अगदी जे आपण रवा कसा असतो त्याप्रमाणे। आणि आता यात आपण घालणार आहोत चवीसाठी खसखस, तर थोडीशी खसखस भाजून घ्यायची आहे, ज्याला पॉपी सीड्स म्हणतात, आणि ड्रायफ्रूट्स आपल्या गरजेनुसार, त्यानंतर जायफळ किंवा वेलचीची पूड हे या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे, म्हणजे जे आपलं जे सारण आहे ते परफेक्ट तयार होईल आणि करंजी करायला आपण आता सुरुवात करू शकतो। ड्रायफ्रूट पावडर घातली तरी चालेल, कारण मग त्याचे चंक्स आहेत ड्रायफ्रूट्सचे, ते करंजी काचताना मध्ये मध्ये येणार नाहीत। तर आता 3 तास झालेले आहेत आपल्या रव्याला भिजवून, आणि जर खूप कडक झालं असेल, कारण दूध आपण घातलंय, मळून घेतलंय मऊ, पण रवा अबजॉर्ब करतो सगळं, त्यामुळे जर कडक पीठ वाटत असेल, कणिक वाटत असेल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटे छोटे गोळे करून त्याला तोडून तुकडे करून पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून घेऊ शकता आणि मग त्याच्याने बारीक छान असा पुन्हा ते तयार होईल। आणि त्यानंतर आपण याला सारण लावून, या सगळ्या गोळ्यांना सारण लावून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून हे पीठ जे आहे ते अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीला येईल, जशी आपल्याला मऊ कणिक हवी आहे तशा कणकेचा हा गोळा तयार होईल। सारण लावून पीठ मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर अगदी मऊ सूप तयार होतं आणि मग त्याचे आपण समप्रमाणात 3 किंवा 6 भाग जसे होतील तसे करून घ्यायचे आणि ते आता पापडे आपण लाटून घेणार आहोत, म्हणजे जसा पोळा लाटतो त्याप्रमाणात ते पोळा लाटून घ्यायचे आहेत आणि पुढची प्रोसेस फॉलो करायची आहे। पापड लाटून घेतल्यानंतर त्या गोळ्याचा पोळीसारखा लाटून घ्यायचा आहे आणि त्याला लाटण्याच्या सहाय्याने असे थोडे थोडे प्रेस करून घ्यायचे आहे, म्हणजे ठुकून घ्यायचे आहे। आणि त्याच्यावर आपण जे सारण मगाशी तयार केलं होतं, मथून घेतलं होतं, ते थोडं थोडं लावायचं आहे, त्याची पुन्हा फोल्डेड पोळी तयार करायची आणि पुन्हा एकदा लाटून घ्यायची। म्हणजे बेसिकली एक जो गोळा आहे तो 2 वेळा लाटून आणि सारण लावून तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही तिन्ही साईड्सने पुन्हा पुन्हा ते सारण लावून आपण लाटून घेणार आहोत। बघा, एकदा सारण लावून झालंय, आता दुसऱ्यांदा ही पोळी लाटायला घेतली आहे
आणि अशाच प्रकारे तीनही पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, आपल्या आता तीनही पोळ्या लाटवून झालेल्या आहेत. आणि मग तिसरी पोळी लाटून झाल्यानंतर पुन्हा तिला लाटण्याच्या सहाय्याने खाचे काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर थोडंसं सारण लावून मग दुसरी पोळी ठेवायची आहे. आणि दुसऱ्या पोळीवर सुद्धा पुन्हा लाटण्याच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने दाब देत थोड्याशा खाचा करून घ्यायच्या आहेत आणि त्यावर सारण लावून तिसरी पोळी टाकायची आहे. हे बघा, एकावर एक आपल्या तीन पोळ्या सारण लावून ठेवून झाल्यानंतर त्याचा प्रेस करत करत छान गोल असा रोल तयार करायचा आहे. आणि रोल सुद्धा जेंटली प्रेस करत मग त्याचे चाकूच्या सहाय्याने आपण पेढे तयार करून घेणार आहोत, ज्याचे आपण फापडे लाटणार आहोत किंवा पुऱ्या लाटणार आहोत आणि त्याच्याच आपण करंजा बनवणार आहोत. तर हे तयार केलेले पेढे सुद्धा जेंटली प्रेस करून मग ते एका सुती कपड्यामध्ये ठेवून द्यायचे. त्याला हवा लागता कामा नये, मग हवा लागली तर मग ते कोरडे पडतात आणि मग आपले फापडे जे आहेत ते फाटतात, करंजी आपली फाटू शकते. मग त्यासाठी एका सुती कपड्यामध्ये किंवा ओलसर कपड्यामध्ये ते ठेवून द्यायचे आणि मग एक एक फापडा पुरीसारखा लाटून ते मग त्याचे आपण करंजा भरून घेऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता इथे थोडासा लंबगोल आकाराचा आपण ओवल शेपचा हा फापडा तयार करून घेतलाय आणि सारण भरून घेतलंय, चोय भरून घेतले जी खोबऱ्याची आपण तयार केली होती ती. आणि थोडस हे जे पीठ आहे ते चिटकण्यासाठी एक थेंबभर दूध हा बोटाला लावून ते त्या फापड्याच्या साईड्सने लावून घ्यायचंय. जास्त दूध वापरायचं नाही आहे, ते दूध या चोळीमध्ये खोबऱ्याच्या मिक्स होता कामा नये. तसं जर झालं तर आपलं आतलं जे सारण आहे ते खराब होईल, खोट होईल. तसं होऊ नये यासाठी ही काळजी खूप घ्यायची आहे, कारण या करंजा आपल्याला 20 ते 25 दिवस टिकवायच्या आहेत. तर ही सुद्धा एक त्याची टीप आहे की जे दूध आपण लावू ते अगदी थेंबभर काठापर्यंतच ते लावायचं आहे, आतमध्ये जाता कामा नये. आणि मग दूध लावून झाल्यानंतर तो फापडा जो आहे तो प्रेस करून मग कातणीने छानपैकी कातून घ्यायची आहे करंजी. तर अशाच प्रकारे आपण आपल्या बाकीच्या सुद्धा करंजा तयार करून घेऊया. तर करंजा भरून झाल्यानंतर आपल्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये टाकताना त्याच्यावर रुमाल किंवा सुती कपडा अंथरायचा, म्हणजे ते सुकता कामा नये. आणि झाल्यानंतर आपण एका कढईमध्ये तूप गरम करत ठेवायचं आहे. हे करंजा तुपात तळायचे आहेत. तर छान असं तूप गरम झालं की मग गॅस अगदी लो फ्लेमवर ठेवून जशा त्या तेलात किंवा तुपात करंजा मावतील त्या प्रमाणात टाकून घ्यायचे आणि एकदम लो फ्लेमवर या करंजा आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर एका साईडने हलक्याशा कुक झाल्यानंतरच त्याला हात लावा, नाहीतर मग त्या खूप मऊ असतात त्यामुळे फुटण्याची शक्यता आहे. तर एका साईडने थोडंसं शिजल्यानंतर ते परतून घ्या, म्हणजे दुसऱ्या साईडने उलटून घ्या.
तर हे बघा छान अशा गुलाबी गोल्डन रंगावर येईपर्यंत त्याचा करंजा तळून अलगद हाताने म्हणजे अलगद जास्त पटापट किंवा जोरात त्या करंजांना हात लावू नका, हाताळू नका. खूप सॉफ्ट आहेत, नाजूक आहेत, खुसखुशीत आहेत, त्यामुळे त्या फुटण्याची शक्यता असते. सो बी केअरफुल, अगदी अलगदपणे त्या काढून घ्या आणि अशा प्रकारे आपल्या बाकीच्या सध्या सगळ्या करंजा तयार करून घ्या. आय नो ही प्रोसेस खूप स्लो आहे आणि खूप हेक्टिक आहे, काळजीपूर्वक सगळं फॉलो करावं लागेल. पण ह्या करंजीचा जर तुम्ही आजचा बाजार भाव काढला तर एक करंजी 20 ते 25 रुपयाला विकली जाते. तर अशा प्रतीची चांगली करंजी जर तुम्हाला खूप सारी मनापासून खावीशी वाटत असेल तर तुम्हाला घरीच करावी लागेल, हो की नाही? बाजारातून आपण आणून आणून किती आणून खाणार? तर त्यासाठी ही प्रोसेस तुम्ही जी सांगितली त्या प्रमाणात फॉलो करा आणि हव्या तेवढ्या करंजा मस्तपैकी घरी करून खाऊन घ्या. सो बेसिकली आणि करंजा झाल्याशिवाय दिवाळी झाली असं वाटत सुद्धा नाही. सो ह्या ज्या करंजा आहेत त्या वाणी स्पेशल आहेत, म्हणजे आम्ही वाणी आहोत तर वाण्यांच्या या करंजा म्हणून खूप साऱ्या फेमस आहेत, स्पेशल आहेत. तर तुम्ही ही पद्धत, ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, काहीतरी खूप छान आणि पारंपरिक खाल्ल्याचा तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही बघू शकता इतक्या साऱ्या करंजा त्यामध्ये तयार झालेल्या आहेत. 1/2 किलो रवा आपण घेतला होता आणि 2 नारळाचं खोबरं त्याची चोय बनवली होती. तर त्या प्रमाणामध्ये आपल्या 40 करंजा परफेक्टली तयार होतात. याच साईजच्या, याच आकाराच्या 40 करंजा तयार झाल्या होत्या. आणि जर 1 किलोच्या करंजा केल्या तर जवळजवळ 80 ते 90 करंजी तुमची तयार होईल. आणि एक करंजी जर 20 रुपयाला पकडली तर मला वाटतं 800 रुपयाच्या या करंजा तयार झाल्यात. फक्त 1/2 किलो रवा, 2 नारळ, साखर 2 वाटी आणि बाकी सगळे जे ड्रायफ्रुट्स वगैरे आपण वापरले होते, ते तूप आणि सारण करण्यासाठी जे पीठ तयार केलं होतं ते, म्हणजे या सगळ्या प्रमाणात 40 करंजा म्हणजे 800 रुपयाची वस्तू ही आपली तयार झालेली आहे. तर इतकी जर वर्थ रेसिपी तुम्हाला हवी असेल घरच्या घरी तर थोडीशी मेहनत तर तुम्हाला नक्कीच घ्यावी लागेल. आणि खूप 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 छान ही रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करून बघा जर केली नसेल कधी तर. आणि याच रेसिपीने हाच पीठ वापरून आपण फाफडे तयार करू शकतो, जे विनायकी मोदक आहेत लाडू ते तयार करू शकतो. फक्त करण्याची प्रोसेस वेगळी असते, ते मोदक कसे करायचे ते तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल. आणि फाफडेसुद्धा जे आपण करंजांच्यासाठी जे पापड लाटून घेतले होते ते फक्त थोडेसे जाड लाटायचे आणि त्याला असे होल पाडून मग ते तळून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून हे फुगता कामा नये. तर अशी खूप वर्थ अशी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका. थँक्यू. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.